अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये दिनांक 17 जून 2019 सोमवार रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक बी आर चौधरी यांच्याकडून विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले। तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शासनाने दिलेल्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आणि सर्व विद्यार्थ्यांना या प्रसंगी तंबाखू मुक्त शाळा व व्यसनांविरुद्ध शपथ देण्यात आली। नमस्कार, जितेंद्र बाबूराव पाटील, सामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष। या वती नवीन वर्ष, नवीन शिक्षण शालेय शाळेच्या नवीन पहिल्या दिवसाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तसेच ते मुख्याध्यापक यांनी सकाळी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले। परत 10वी आणि 12वी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। परत आपलं शालेय पोषणहार देण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या 1920 या वर्षाच्या शालेय दिनी पहिल्या दिवसानिमित्त सर्व संचालक मंडळ आणि त्या निमित्ताने शुभेच्छा देतो। पहिल्या दिवसाची आज सुरुवात कशी केली? आज सकाळीच नवीन आलेल्या प्रविष्ट विद्यार्थ्यांचं आम्ही प्राथमिक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। त्याचप्रमाणे इयत्ता 10वी 12वी यांचा जो बोर्डाचा निकाल लागला त्याबद्दल विद्यार्थ्यांचं, सर्व शिक्षकांचं यांचं देखील त्या ठिकाणी आम्ही नोंदवून केलं आणि शासनामार्फत जी इयत्ता 5वी ते 8वीपर्यंत जी पुस्तकं दिली जातात त्या 8वीच्या मुलांना त्या ठिकाणी पुस्तकं दिली आणि त्यांचं देखील कौतुक त्या ठिकाणी केलं। त्यानंतर या शाळेचं पावित्र्य याची राष्ट्रीय स्मृती जपणूक विद्यार्थ्यांनी करावी असं एक आवाहन केलं। ही शाळा तुमची आहे आणि तिची जपणूक करणं आपलं आद्य कर्तव्य आहे अशी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा व्यक्त केली। त्याचप्रमाणे इयत्ता 8वीची संख्या 100-100 विद्यार्थी होती आणि म्हणून यावर्षी आम्ही 3 तुकड्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांचाही तो भार कमी होतो, शिक्षकाचाही पेपर तपासण्याचा भार कमी होतो। फक्त पालकाने माझा मुलगा सर ह्या वर्गात होता यात कसा गेला वगैरे वगैरे कोणी आमच्यापर्यंत येऊन एक असं आवाहन केलं आणि अशा प्रकारे आज शाळेचा पहिला दिवस त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने साजरा केला। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।